यंदाही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई गोवा पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात काही नवे नियम लागू केले जाऊ शकतील, मात्र 2 ते 3 दिवसात निर्णय घेतला जातील. नाईट कर्फ्यू लावला जाणार नाही तशी चर्चा आजच्या बैठकीत झाली नसल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीनं लुकआउटच्या नोटीस जारी केल्याचा दावा याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केलाय. अनिल देशमुखांना लवकरच अटक होऊ शकते असा दावाही जयश्री पाटील करत आहेत. देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत, त्यामुळेच देश विकला जात असतानाही आरएसएस काहीच बोलत नाही असा घणाघात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानांबरोबर केल्यानं भाजपा आक्रमक झाली आहे. आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना पत्र लिहून हिंदूंची बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर चर्चेसाठी खुलं आव्हानही दिलंय. कर्नाटकसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालंय. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात आंजर्ले समुद्रामध्ये एक बोट बुडाली असल्याची माहिती समोर येते. रत्नागिरीमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यानं समुद्रही खवळला असताना बोट बुडाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. तपासणीचा ससेमिरा चुकवण्यासाठी रेल्वे प्रवासी अन्य आडमार्गांचा अवलंब करतात. मळगाव पाठोपाठ कणकवली रेल्वे स्टेशनवरही हे चित्र पाहायला मिळालं. सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट झाली आहे. आज कोरोनाचे केवळ 17 नवे रुग्ण मिळाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडी झाल्यानं नियोजनाचा बोजवारा उडालाय. मोती तलावाकाठी बेशिस्त पार्किंगमुळे एसटी अडकल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पर्यटनास मनाई असताना देखील महाराष्ट्रासह गुजरात गोवा आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा राज्यातील पर्यटक आंबोलीत दाखल झाले असून पर्यटनाचा आनंद लुटताना दिसताय. सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1,337 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे कणकवली नाट्य येथील एकाचा मृत्यू झालाय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. हा धोका सगळ्यांनी गांभीर्यानं घेतला नाही तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मनाई करण्यात आली आहे. पक्षाच्या माध्यमातून तसे कार्यक्रम होणार नाहीत ही पक्षाची भूमिका आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयानं जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुण शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचबरोबर त्यांच्या वाहन चालकास 1 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली गेली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या टीकेला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर दिलंय. वाघ आहे हे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या पुत्रांना घाबरणारे नाही अशा शब्दात उत्तर दिलंय. शेतात रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमीत कमी व्हावा म्हणून केंद्र शासन प्रयत्नशील असलं तरी महाराष्ट्रात मागील 3 वर्षात त्यांच्या वापरात सरासरी 10 ते 13% वाढ झाल्याचं आढळलं. पुण्यात एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर 8 जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली असून पीडित मुलीवर उपचार सुरू असल्याचं वानिवडी पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 12 सप्टेंबरला होणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीट पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मोदी सरकार 1 ऑक्टोबरपासून न्यू व्हेज कोड लागू करण्याच्या तयारीत आहे. नवीन कामगार कायद्यांमध्ये 12 तासांचं ऑफिस टायमिंग करण्याची तरतूद आहे. अफगाणिस्तानातील संपूर्ण युद्धविराम लागल्याची घोषणा तालिबाननं जारी केलेल्या पत्रकात केली आहे. जर कोणी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याला पंजशीरप्रमाणे हाताळलं जाईल असा इशारा तालिबानांनी दिलाय. तालिबाननं आता सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग दिलाय. सरकार स्थापन सोहळ्यासाठी 6 देशांना आमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात असून यामध्ये पाकिस्तान रशिया इराण कतार आणि तुर्की या देशांना आमंत्रण असणार आहे. अफगाणिस्तानमधील प्रतिकार दलांचा शेवटचा बालेकिल्ला असलेल्या पंजशीर प्रांतावर पाकिस्तानी हवाई दलाच्या ड्रोननं बॉम्ब हल्ला केला असं वृत्त रविवारी देण्यात आलंय.
अफगाणिस्तानच्या गोर प्रांतात तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका महिला पोलिसाला तिच्या कुटुंबियांसमोर गोळ्या घालून ठार केलं. एका स्थानिक पत्रकारानं ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.